छान आला ना फोटो? नाही मला नाही कळत त्यातलं फारसं काही. अरे फोटोत काय कळायचंय, चांगला किंवा वाईट, फोटो आवडला किंवा नाही आवडला? त्यांना फोटो आवडलाय, फोटो काढला हे आवडलं नाहीये. बरोबर आहे. बरोबर काय, चूक आहे एकदम. प्रत्येकाचं मत असतं. जाऊ दे ना, मी परत नाही कधी असे फोटो देणार. प्रश्न तो नाहीये, हे जो मालकी हक्क दाखवतात ना तुझ्यावरती, त्याचा मला राग आहे. आणि तू हे सगळं सहन करतेस म्हणून तुझा सुद्धा. रमा प्लीज. हे असले फोटो कशासाठी असतात? सांगा ना, हे असले फोटो कशासाठी असतात? लोकांना आकर्षित करून घेण्यासाठी. मुळात मला हेतूच मान्य नाही. म्हणून कुणालाच मान्य असू नये का? निदान शामलीला तरी अजिबात नाही. का? कारण ती माझी आहे. मी पोलिसात आहे. हे असले पोस्टर्स आणि फोटो बघून लोकांच्या काय रिॲक्शन्स आणि कॉमेंट्स असतात हे मला पूर्णपणे माहिती आहे. म्हणून लोकांच्या वागण्याची शिक्षा आपण आपल्या माणसाला द्यायची. आपल्या माणसांना जर ती शिक्षा वाटत असेल तर ते दुर्दैव आहे. मेघनाथ, रमानी रमाची मतं मांडली, तू एवढा का चिडतोयस? ज्या अर्थी श्यामली गप्प आहे त्या अर्थी तिला रमाची मतं मान्य आहेत. मग बरोबर आहे तिचं. जन्मापासून आजपर्यंत ती श्यामली इनामदार म्हणून लहानाची मोठी झाली आहे. तुझं असं म्हणणं आहे की 2 दिवसातच तिने तुझ्या मतांप्रमाणे वागावं? कसं शक्य आहे हे? थोडा वेळ जाऊ दे. अरे पण मी काय जगावेगळी मतं मांडतोय का? याचं उत्तर तुला श्यामलीच देऊ शकेल. श्यामली, श्यामली खूप हळवी मुलगी आहे. दिसलंच. असा रागाने विचार करू नकोस, मी खरं सांगतोय तुला. खूप लहान होती ती जेव्हा तिची आई वारली. थोडी मोठी झाली असेल आणि तिच्या वडिलांनी गळफास लावून घेतला. त्यानंतर ती तिच्या गजा काकूच्या तावडीत सापडली. आयुष्याशी तडजोड करत ती लहानाची मोठी झाली आहे. आता कुठे तिला स्वतःचं हक्काने आयुष्य जगण्याची संधी मिळते आणि तो हक्क तूच तिला देऊ शकतोस. सगळ्या प्रश्नांची उत्तरं अशी चटकन मिळत नाहीत. थोडा वेळ जावा लागतो. पोलिसी खाक्या इथे उपयोगाचा नाही.